संसदेवर झालेल्या हल्ल्याला 13 डिसेंबर रोजी 22 वर्ष झाली. त्याच दिवशी अधिवेशनादरम्यान दोघांनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेत उड्या मारल्या, धुराच्या नळकांड्या फोडल्या, तर बाहेरही दोघांनी स्मोक कॅन्डल जाळत घोषणाबाजी केली. यानंतर या चौघांना ताब्यात घेण्यात आलं. यामागे कोण आहे, अटक केलेले चौघं एकत्र कधी आले, त्यांचं आपापसात काय कनेक्शन आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर या प्रकरणात आणखी 2 नावं आल्यानं यातल्या आरोपींची संख्या आता 6 वर गेली आहे. यापैकी सागर शर्मा आणि मनोरंजन डी नावाच्या तरुणांनी लोकसभेत उड्या मारल्या होत्या, तर अमोल शिंदे आणि नीलम सिंह यांनी संसदेबाहेर घोषणाबाजी केली. यामागील मास्टरमाइंड कोण आहे याची माहिती आता पोलिसांच्या सूत्रांनी दिल्याचं वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिलंय. यामधलं पहिलं नाव म्हणजे सागर शर्मा. हा 26 वर्षांचा तरुण उत्तर प्रदेशमधला आहे. तो लखनौमध्ये सध्या ई रिक्षा चालवतो. त्याचे वडील सुतार काम करतात. सागरचं 12वीपर्यंत शिक्षण झालं आहे, पण आर्थिक तंगीमुळे त्याला आपलं शिक्षण सोडावं लागलं होतं. यानंतर दुसरं नाव आलं ते मनोरंजन डी. मनोरंजनचं वय 34 आहे आणि तो कर्नाटकमध्ये राहणार आहे. त्याचं इंजिनिअरिंगचं शिक्षण झालंय, पण सध्या वडिलांसोबत तो हासन जिल्ह्यातील गावात शेती करतो. संसदेबाहेर घोषणाबाजी करणारी नीलम सिंग ही 37 वर्षांची असून ती हरियाणामधली आहे. तिनं संस्कृतमध्ये MPhil केलंय. नेट, HTET आणि CTET देखील ती पात्र ठरली आहे. सध्या ती स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. तर अमोल शिंदे हा 25 वर्षांचा तरुण महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातला आहे. तो 12वी पास आहे. सैन्य आणि पोलीस भरतीसाठी सध्या तो प्रयत्न करत होता. तर या सगळ्याचा मास्टर माइंड म्हणून ललित झा हे नाव समोर आलेलं आहे. त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाईलप्रमाणे तो सध्या शिक्षक म्हणून काम करतोय आणि या सगळ्यांना त्यानेच एकत्र आणल्याचा पोलिसांना संशय आहे. ललित झा यानेच या सगळ्यांना गुरुग्राममध्ये भेटायला बोलवलं होतं. त्यानंतर या सगळ्यांचे फोन ताब्यात घेऊन तो फरार झाला आहे, त्याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. 10 डिसेंबरला हे चौघही आरोपी आपापल्या राज्यांमधून दिल्लीत पोहोचले. तिथे इंडिया गेटजवळ हे सर्व एकमेकांना भेटले आणि त्यांनी धूर येणारे रंगीत फटाके एकमेकांना दिले. दरम्यान हे चौघही आरोपी भगतसिंह फॅन क्लब या सोशल मीडिया पेजशी संबंधित असल्याची माहितीही समोर आली आहे. 1.5 वर्षांपूर्वी हे सगळे मैसूरला भेटले होते आणि त्याच ठिकाणी संसदेत घुसखोरीचा प्लॅन झाल्याची माहिती मिळते. आता ललित झा हा मास्टर माइंड सापडल्यानंतर यामागच्या अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे.